नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. आगामी निवडणुकीत विजयासाठी दक्षिण मध्य मुंबई जिल्हा काँग्रेसच्या वतीनं चेंबूरमध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचं आयोजन. मुंबईच्या वेशीवरती साताऱ्यातील खंडाळ्याच्या शेतकऱ्यांचा अर्धनग्न मोर्चा. उद्योगमंत्री सुभाष देसाईंच्या भेटीनंतर मोर्चा स्थगित. चेंबूर सुभाषनगरमध्ये प्रभाग क्रमांक 152 नगरसेविका आशाताई मराठे यांच्या वतीने गोरगरीब ज्येष्ठ नागरिकांना मोफत कंबल वाटप. वाशिममध्ये धनगर आरक्षण आक्रोश महामेळाव्यात भाजपचे खासदार डॉक्टर विकास महात्म्यांचा सरकारला घरचा आहेर. आणि ट्रॉम्बेच्या सुएझ सोसायटीच्या रहिवाशांचा पालिका एम पूर्व कार्यालयावर धडक मोर्चा. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसनं आता आपल्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचं काम हाती घेतलंय. दक्षिण मध्य मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीने चेंबूरमध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. जिल्हाप्रमुख हुकुमशहा मेहता, माजी समाज कल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे, माजी खासदार एकनाथ गायकवाड आदी नेत्यांसह काँग्रेसचे दिग्गज पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या प्रशिक्षण शिबिराला उपस्थित होते. चेंबूर येथील नालंदा महाविद्यालयात दक्षिण मध्य मुंबई जिल्हा काँग्रेसच्या वतीनं आपल्या जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकरिता प्रशिक्षण शिबिर राबवण्यात आले. आगामी निवडणुकीमध्ये काँग्रेसला विजय प्राप्त होण्यासाठी काँग्रेसनं आपल्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य नवबळ निर्माण करण्यास सुरुवात केली. काँग्रेसचे दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष हुकुमराज मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास माजी आमदार, माजी समाज कल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे, माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्यासह विविध दिग्गज नेते उपस्थित होते. या शिबिराच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना काँग्रेसचा इतिहास, परंपरा आणि ध्येयपूर्ती याबाबत महत्त्वाची माहिती त्याचप्रमाणे मार्गदर्शन मिळाले. या शिबिराच्या माध्यमातून आगामी निवडणुकीत पक्षाला आणखी मजबूती मिळेल असा विश्वास राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी व्यक्त केला आहे. दक्षिण मध्य मुंबई काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हुकुमराजजी मेहता यांचा याच्यामध्ये पुढाकार होता. अत्यंत सुंदर अशा पद्धतीचं हे प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी पार पाडण्यात आलं. जवळजवळ 2 वाजता सुरू झालेलं प्रशिक्षण शिबिर आता जवळजवळ 6 वाजले. हॉल खचाखच भरलेला होता. या प्रशिक्षण शिबिराचं नाव संवाद असं होतं. संवाद अशा अर्थानं त्याचं नाव दिलेलं होतं की कार्यकर्त्यांनी संवाद करण्यासाठी संवाद कशा पद्धतीनं करायला पाहिजे आम जनतेबरोबर. काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेस तो कार्य करतो त्यावेळेस पहिल्यांदा काँग्रेस पार्टीचा इतिहास काय, काँग्रेस पार्टीनं या देशासाठी काय केलं, या देशाच्या आझादीसाठी, स्वातंत्र्यासाठी, स्वतंत्रपूर्व काळामध्ये काँग्रेस पक्षानं काय केलं, देशाला स्वातंत्र्य कसं मिळवून दिलं आणि स्वातंत्र्य झाल्यानंतर गेल्या 50-60 वर्षामध्ये या देशाला सर्व औद्योगिक असेल, कृषी असेल, फायनान्शियल असेल, एज्युकेशन असेल, हेल्थ असेल, सगळ्या अर्थानं या देशाला कशा पद्धतीनं पुढं घेऊन आपलं सरकार गेलं, काँग्रेस पार्टी गेली, हे आपल्या कार्यकर्त्यांना कळलं पाहिजे. आणि कार्यकर्त्यांनी मग जनतेमध्ये जाऊन अशा पद्धतीनं काँग्रेस पक्षाचा इतिहास आणि काँग्रेस पक्षानं केलेलं कार्य सांगितलं पाहिजे आणि भविष्यामध्ये काँग्रेस पार्टीचं महत्त्व काय. आजच्या काळामध्ये काँग्रेस सत्तेवर नाही आहे, परंतु जे सत्तेवर आहेत त्यांनी ज्या पद्धतीनं या देशाचा कारभार करायला पाहिजे, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, समाजवाद, समानता, अहिंसा, प्रेम, सद्भावना ह्या सगळ्या गोष्टी जपायला पाहिजे. ते दुर्दैवानं आज होताना दिसत नाही. जातीयवाद वाढत चाललेला आहे, सांप्रदायिकता वाढत चाललेली आहे. आपसामध्ये यादवी होण्यापर्यंत मजल गेलेली आहे. तर हे सगळं थांबलं पाहिजे आणि ती थांबवण्याची ताकद फक्त काँग्रेसमध्ये आहे. आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना ठरवायला पाहिजे की आमच्या नेत्यांनी, काँग्रेस पार्टीच्या महान नेत्यांनी या देशासाठी काय केलं आणि आता आमच्या पिढीनं या देशासाठी काँग्रेसच्या माध्यमातून काय करायला पाहिजे हे सगळं समजून सांगण्यासाठी आजच्या शिबिराची गरज होती आणि त्या पद्धतीनं आजचं शिबिर या ठिकाणी पार पाडण्यात आलं. कसं आहे, अजून लोकसभेच्या निवडणुकीच्या संबंधामध्ये पक्षानं अजून कुठलाही निर्णय केलेला नाही.
पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये संघर्ष यात्रा, संवाद यात्रा, प्रशिक्षण शिबिरं, जनजागृती मोहीम अशा पद्धतीचे कार्यक्रम सुरू आहेत. येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये आमच्या पार्टीचा हायकमांड, पार्टीची ऑल इंडियाची कमिटी, महाराष्ट्राची कमिटी, मुंबईची कमिटी, पार्लमेंटरी बोर्ड हे एकत्रित बसेल. जे जे इच्छुक असतील त्या इच्छुकांचे अर्ज मागवण्याची प्रथा आहे आणि त्याप्रमाणे जो काही निर्णय होईल तो हायकमांड निर्णय करेल. शिबिराच्या माध्यमातून भाजप सरकारवरती ही जोरदार टीका करण्यात आली. विशेष म्हणजे आतापर्यंत काँग्रेसनं काय केलंय, मोदी यांच्या या वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाला शिबिरामध्ये सडेतोड उत्तर मिळाले अशी प्रतिक्रिया यावेळी माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी दिली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुलजी गांधी, उन्होंने पूरा देश में कार्यकर्ता को प्रशिक्षण शिविर लगाया है, जिसका नाम संवाद के नाम से हम लोग वो शिविर कर रहे हैं. मुंबई में वो शिविर मुंबई कांग्रेस ने रखा है, उसके तहत हमने यह शिविर किया. कांग्रेस का इतिहास क्या है, कांग्रेस की विचारधारा क्या है और कांग्रेस कैसे कैसे आंदोलन करके देश को आज़ाद बनाया, तो देश की आज़ादी का इतिहास और कांग्रेस का इतिहास दोनों इतिहास एक ही है और वो बताने का कोशिश किया कार्यकर्ता को कि भाई कांग्रेस का ये इतिहास है, ये परंपरा है, कांग्रेस की ये विचारधारा है और इसी विचारधारा से हम लड़ रहे हैं. हमारे अध्यक्ष राहुल जी गांधी हमेशा कह रहे हैं कि हमारा उनका झगड़ा कोई चार सीट का, दो सीट का, सत्ता का नहीं, हमारा और उनका झगड़ा विचारधारों का है और ये विचारधारों के झगड़े में हम काम कर रहे हैं. तो कांग्रेस की विचारधारा कांग्रेस को कार्यकर्ता को समझाई, उसके साथ जो हमारे नरेंद्र मोदी साहब जो देश के प्राइम मिनिस्टर है, प्रधानमंत्री है, वो जो झूठ लगातार बोल रहे हैं, 60 साल कांग्रेस ने क्या किया वो पूछ रहे हैं, तो 60 साल कांग्रेस ने क्या क्या किया वो भी इधर बताया कि कांग्रेस ने कितनी उपलब्धियाँ किया और देश बनाने के लिए कितना कोशिश किया और देश कैसा बना वो भी बताया और हमारी योजना चुरा के वो अपनी योजना बोल के बता देते हैं और उसी योजना का जो कार्यकाल है उसमें वो योजना कुछ सक्सेस नहीं होगी तो ये भी हमके बता दिया. तो इससे कार्यकर्ता तैयार हो जाएगा और वो लोगों से जुड़ा जाएगा और लोगों का जो जो सवाल आएगा उसको सवाल का जवाब देगा. मेरे ख्याल से ये प्रशिक्षण से कार्यकर्ता हुनर होगा, तैयार होगा और कांग्रेस जीतेगी, यही मैं कहना चाहता. दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्यासाठी काँग्रेसने आयोजित केलेल्या या शिबिरामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी ही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामुळे पक्षाच्या सर्व स्तरातील पदाधिकाऱ्यांमध्येही नवा आत्मविश्वास निर्माण झाला असल्याची प्रतिक्रिया उपस्थित असलेले काँग्रेस वाहतूक सेनेचे मुंबई अध्यक्ष अकबर हुसेन यांनी दिली. काँग्रेस ने शिबिर रखा है, जो काँग्रेस की जो आगे की है रणनीति वो बनाने के लिए जो कार्यकर्ता को जानकारी चाहिए थी वो पूरी जानकारी उपलब्ध कराई कि आगे हम कांग्रेस ने क्या क्या की, देश के लिए क्या क्या करी और कांग्रेस किस तरह बलिदान दिए, वो सब जानकारी दी तो आगे जाके पब्लिक को बताने की सुविधा होगी, इसके लिए सब चीज़ करते हैं. कॅमेरामॅन शैलेश करंडेसह पल्लवी केदारे जनादेश वृत्तवाहिनीकरिता.